खानदेश विकास फाउंडेशन खारघर नवी मुंबई यांच्या मार्फत 26/11 मुंबई अतिरेकी हल्ल्यात प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद योगेश पाटील यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. या शिबिराचे आयोजन रविवारी खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथे करण्यात आलं होतं. यावेळी या शिबिराला पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली. या रक्तदान शिबिराला 45 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी माजी नगरसेविका नेत्रा पाटील, भारतीय जनता पार्टीचे खारघर मंडळ उपाध्यक्ष किरण पाटील, खानदेशवर विकास फाउंडेशनचे सेक्रेटरी विकास भंगाले, संस्थेचे खजिनदार योगेश पाटील, ईश्वर पाटील, सुनीता पाटील, डॉक्टर ईश्वरदास पाटील यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. आज 26/11/2023 आज असा आहे तो संविधान दिवस. आणि आजच्या दिवशीच ह्या संविधानावरती ज्यांनी हल्ला केला त्या अतिरेक्यांचा या इथे खात्मा करणार आहे असे आपले शूर शहीद जे होते त्यांचासुद्धा आजचा दिवस शहीद योगेश पाटील आजच्या दिवशीच ह्या 26/11 आपल्या संविधानावरती हल्ला करणाऱ्या या अतिरेक्यांच्या ज्या बेफाम अशा सांगतात त्यांनी त्या इथे जो गोळीबार केलेला होता त्यामध्ये शहीद झाले. परंतु त्यावेळेला आपल्या शूरवीरांनी ज्या प्रकारे ह्याचा सर्वांना प्रतिकार केला त्यानंतर तो 26/11/2008 आणि तेव्हापासून आजपर्यंत कोणताही मोठा असा अतिरेकी हल्ला होऊ शकलेला नाही आहे. ह्याला मुळातच सांगतं याच्यासाठी जबाबदार कोण असतील तर हे सर्व शूरवीर आहेत. आणि म्हणूनच आज आपण एवढ्या सुरक्षित परिस्थितीने आपण या इथे उभे आहोत आणि या भारताची आपल्याला प्रगती करता येईल हे आपल्या सर्वांना शक्य होते आहे. आणि म्हणूनच या शहीद योगेश पाटील यांना या इथे आम्ही त्यांच्या या शौर्याला आम्ही सलामसुद्धा करतो. आणि त्याचबरोबर गेले 5 वर्ष त्यांच्या खानदेश मित्रमंडळ हा रक्तदान शिबिर करण्यात येतो त्यांच्या या कार्यासाठी त्यांचं मी इथं अभिनंदन करतो. अशाच प्रकारे त्यांनी पुढील काळामध्ये सुद्धा कार्यक्रम त्यांनी राबत राहावे आणि माननीय शहीद योगेश पाटील यांचं जे सर्व शौर्य आहे या शौर्याचा सर्वांच्या समोर आदर्श ठेवण्याचं सुद्धा त्यांनी काम करत राहावं यासाठी पुढील काळासाठी सुद्धा त्यांनी शुभेच्छा.